पर्यावरणाबद्दल 365 दिवस आपण सगळेच प्रयत्न करत असतो आणि क्लायमेट चेंजची अनेक वेळा चर्चा भारत सरकारमध्ये जेव्हा जेव्हा होते त्या सगळ्या फोरम्सवर मला काम करायची संधी मिळाली. त्याच्यामुळे रोटरीनी मला ह्या रोटरीच्या कार्यक्रमासाठी मागच्या आठवड्यात एक पोलिओ ड्रॉप्सचा त्यांचा कार्यक्रम होता आणि अनेक वेळा राज्यात आणि दिल्लीमध्ये रोटरीचे जे इव्हेंट्स असतात त्यांना आवर्जून ते मला बोलवतात. त्याच्यामुळे रोटरीचं खूप उत्तम काम फक्त भारतात नाही जगात चाललेलं आहे. त्याच्यामुळे अशा एन जी ओचा साथ द्यायचा प्रयत्न आम्ही सगळेच करत असतो. मी माझ्या प्रचार आणि या सगळ्या कामांमध्ये इतकी व्यस्त आहे की मला याची काही माहिती नाही. आचारसंहिता पुढच्या काही दिवसांमध्ये साधारण 3 ते 4 दिवसात लागेल असं बोललं जात असताना आयुक्तांनी निवडणूक आयुक्तांनी राजीनामे दिले कसं बघते या सगळ्या नाही नियुक्त जे आयुक्त सीसी अरुण गोयलांचा जो राजीनामा होता हो धक्कादायक होता. म्हणजे लोकसभा या देशातलं प्रत्येक इलेक्शन ग्रामपंचायतीचंही महत्त्वाचंच असतं पण काश्मीर टू कन्याकुमारी 1 टाइम होणारं इलेक्शन म्हणजे भारताची लोकसभेचं इलेक्शन आणि अशा वेळेस इलेक्शन कमिशन हे काही काय कारण असू शकतं की ते राजीनामा देतात हे अतिशय धक्कादायक आहे आणि मला असं वाटतं हे लोकशाहीला न शोभणार आहे. त्याच्यामागे काहीतरी मोठं झालेलं आहे. त्याच्याशिवाय एवढा मोठा माणूस इलेक्शनच्या तोंडावर का राजीनामा देईल. त्यामुळे अतिशय चिंताजनक आहे. राज्य सरकारनं धडाका लावलाय जी आर काढायचा म्हणजे जवळपास 250 आसपास जी आर निघाले काही चालली असं वाटतं. हो अर्थात 2-4 दिवसात आचारसंहिता लागणार म्हणजे आता जी आरचे पाऊस पडतील त्याच्यात काय आता त्याची अंमलबजावणी किती होणार हा मोठा प्रश्न आहे. त्याच्यामधून अजून एक म्हणजे जुमलाबाजी आणि काय लोकांना त्याच्यामधून लाभ होईल असं वाटतं. कसं शक्य आहे लाभवणं जी आर काढल्यावर इम्प्लिमेंट व्हायला वेळ लागतो का नाही तोपर्यंत आचारसंहिता लागेल. त्याच्यामुळे गाजरांचा पाऊस आहे दुसरं काय. काल विजयबापू शिवतर यांनी सांगितलं की 2019 च्या पराभवाचा वचपा काढणार आहे आणि दोन्ही पवार कुटुंबियांना जागा दाखवणार आहे असं माझ्या ऐकण्यात आणि वाचण्यात हे आलेलं नाही. मी माहिती घेऊन आपल्याला उत्तरते. बारामतीचा 7-12 हा पवार कोणाचाच नाही असं देखील वक्तव्य त्यांनी केलेलं. लोकशाही हो प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे त्याच्यात गैर काय. लोकशाही आमच्यासाठी त्याच्यामुळे प्रत्येक जण ला बोलायचा अधिकार आहे. मोहरला शेतकरी मेळावा न भूत न भविष्यात झाला मोहरमध्ये बदल होईल असं वाटत नाही. आज भोरमध्ये जे आहे तेच पुढे चालेल. जे आहे तसंच चालेल. बदल कशाला हवा आहे भोरमध्ये. जे आहे ते चांगलं चालेल. आतापर्यंत थोपटेंनी आपल्या विरोधात प्रचार केला होता परंतु परवाची जी सभा आहे त्या सभेला स्वतः आनंदराव थोपटे आले होते संग्राम थोपटे देखील आले होते आणि भोरचा मोठ्या संख्येने जनसमुदाय देखील उपस्थित होते. त्याच्यामध्ये साहेबांनी पुढे जाऊन असं देखील म्हटलं आतापर्यंत जे झालं ते झालं पण इथून पुढे आम्ही विकासासोबत तुमच्या पाठिंबा असं जे काही. एकतर आजपर्यंत महाविकास आघाडीचा धर्म किंवा त्यावेळेस आमची जी आघाडी होती काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची ते पाळण्याचा प्रांजळ प्रयत्न माझ्याकडून आणि संग्रामदादांकडून दोघांकडूनही झालेला आहे. आम्ही तिघही एकत्रच दोघही आम्ही एकत्रच आमदार झालो. तिन्ही इलेक्शन आम्ही एकत्रच लढलो आणि त्याच्यामुळे संग्रामदादा आणि मी भोर वेल्ला आणि मुळशीचा विकास एकत्रपणे आमच्या दोन्ही संघटनेतल्या सगळ्या सहकाऱ्यांचा मान सन्मान ठेवून आम्ही करण्याचा प्रयत्न आजपर्यंत करत आलो आहे आणि इथूनही पुढे पूर्ण ताकदीने करू. थँक्यू.